गुलाबी थंडी म्हटलं की शहरातील पावलं ग्रामीण भागातील हुरडा पार्टीकडे वळतात आणि अशाच काही हुरडा पार्टी सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतून आता या तणावातून कुठेतरी बाहेर पडण्यासाठी शहरातील लोक आता हुरडा पार्टी एन्जॉय करण्यासाठी ग्रामीण भागात जात आहे. त्यामुळे या हुरडा पार्ट्या नेमक्या कशा सुरू आहेत हे पाहण्यासाठी आपण आज एका हुरडा पार्टी सेंटरला भेट देणार आहोत आणि लोक कसं एन्जॉय करतात हे पाहणार आहोत. तर चला माझ्यासोबत हुरडा पार्टी एन्जॉय करण्यासाठी. कोरोनाच्या लॉकडाऊन नंतरचा जो माहोल होता त्यामध्ये थोडीशी भीती वाटत होती. त्यानंतर सगळ्यांचा उत्साह बघून सर्व मित्रमंडळी कुटुंबासह परत इकडे येतोय आणि या गुलाबी थंडीचा आस्वाद घेतोय. इतर ठिकाणी पर्यटन स्थळाला तर आपण बऱ्याच वेळ जातो, परंतु हुरडा पार्टीच्या निमित्तानं एक ज्याला आपण गावाकडचा फील म्हणतो तो फील एन्जॉय करतो या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. प्रथमता या ठिकाणी आलो असता जे काय 21व्या शतकात बऱ्याचशा गावाकडच्या गोष्टी काय लुप्त होत चाललेल्या आहेत या गोष्टींचं इथं आल्याच्या नंतर एक प्रथमता दर्शन घडलं आणि त्याच्याच मनस्वी आनंद वाटला. माणूस रोजच्या धाकाधुकीच्या जीवनामध्ये एक कुठेतरी एक आरामाची त्याला कुठेतरी गरज असते, आपण त्याला विकेंड म्हणतो. तर या ठिकाणी आम्ही एन्जॉय करायला आलो असता आमच्या फॅमिलीसोबत, तर या ठिकाणी एक खूप असं ग्रेटफुल वातावरण आम्हाला वाटलं आणि इथं आलो खरोखरच असं वाटलं की कुठेतरी एक इंडियन जे कल्चर आहे, जे काय महाराष्ट्रीयन कल्चर आहे, हे टिकवण्याचं काम देवगिरीचं हुरडा पार्टीचं जे काय अध्यक्ष आणि त्यांचं काय पूर्ण स्टाफ आहे त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे टिकून ठेवलं आहे असं या ठिकाणी माझा अनुभव. या ठिकाणी जानेवारी महिना असा मध्यात आलेला आहे, छान थंडी पडलेली आहे, हुरडा पार्टीचा सीझन आता ऐन बहरात आहे. लोकांचा प्रतिसाद तसा थोडा कमी आहे नेहमीपेक्षा, परंतु ठीक आहे, लोक कोरोनावर मात करून बरेच लोक त्यातून पार पडलेले आहेत. जे सुरक्षित आहेत ते त्यांची योग्य काळजी घेत आहेत, आम्ही आमच्या परीने पूर्ण काळजी घेतो आहे. सॅनिटेशन असो किंवा लोकांना मास्क लावणं, ग्लोव्ज वापरणं वगैरे या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेत आहोत. ठीक आहे, प्रतिसाद थोडा कमी आहे तर पूर्वीपेक्षा, पण निश्चितच स्थानिक लोकांना आम्ही यातून एक चांगला रोजगार दरवर्षी उत्पन्न करून देतो, निर्माण करून देतो, तो यावर्षीही आम्ही त्यांना देऊ शकलो. लोकांची साथ आहे त्यामुळे हा रोजगार त्यांचा आम्ही टिकवून ठेवू शकलो, त्याचा आम्हाला देखील आनंद आहे. आणि दरवर्षी चांगला प्रतिसाद असतो, त्या मनाने यावर्षी थोडा कमी जरी असला तरी ठीक आहे. कामं चालू आहेत, कामं पूर्ववत सुरू झालेली आहेत, नेहमीसारखे नाही परंतु कमी का होईना पण चालू झालेले आहेत. रोजगार टिकवलेले आहेत लोकांचे. हुरडा पार्टीचा आनंद घेण्यासाठी शहरातली लोक येत आहेत. मी स्वतः शहरात राहतो, चांगल्या नोकरीत असताना मी नोकरी सोडून या व्यवसायात येण्याचा प्लॅन केला. एक नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कृषी पर्यटनाचा हा एक सबसेट आहे, एक ब्रांच म्हणू शकतो आपण. पर्यटनाला पर्यटनाच्या साथीने शेतकऱ्यांना देखील एक चांगला पर्याय उपलब्ध होतो, त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही हा एक नवीन प्रयोग सुरू केला होता. काही ऑलरेडी हुरडा पार्टीचं चालू होतं, पण या रस्त्यावर तसा एक आमचा नवीन प्रयोग होता, बरंच वेगळा आहे. देवगिरी कृषी पर्यटन किंवा देवगिरी हुरडा पार्टी म्हणा, तुम्ही जर इतर हुरडा पार्टींच्या किंवा इतर कृषी पर्यटनाच्या तुलनेत बघितलं तर आम्ही बरंच काही वेगळं देतो, बरंच वेगळा परिसर आम्ही मेंटेन केलेला आहे, बऱ्याच वेगळ्या सर्व्हिसेसही देतो. तर लोकांना हे आम्ही मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून, विरंगुळा मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न केलेला आहे, चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या आशीर्वादाने साथीने व्यवसाय ठीक चालला आहे. गुलाबी थंडी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं हुरडा पार्टी. आता या हुरडा पार्टीसाठी शहर सोडून ग्रामीण भागात जावं लागतं आणि असेच काही शहरवासी आता ग्रामीण भागात जाऊन हुरडा पार्टीचा आनंद घेतात. कोरोना काळ कसा गेला आपण सगळ्यांनी बघितला आणि आता या तणावातून मुक्त होण्यासाठी शहरातील लोकांची पावलं आता ग्रामीण भागात होत आहे. माझ्यासोबत काही पर्यटक आहेत जे ग्रामीण भागात येऊन आता हुरडा पार्टीचं एन्जॉय करतायत. मित्र काय सांगेल, सगळं शहरात रोजचं धगधगीचं वातावरण आता कुठेतरी एक दिवस निवांत काढलं हुरडा पार्टी, कसं वाटतं? मला एकदम फ्रेश वाटतंय, असं मोकळं वातावरण आहे इथे.
आणि असं पहिल्यांदा कुठेतरी असं हुरडा खायला आलं म्हणजे असं फ्रेश वाटतं आफ्टर लॉकडाऊन। बरं ताई, सगळं शहरातील वातावरण आणि आता ग्रामीण भागातील एक वेगळी फील असतं, कसं वाटतं सगळं आज एन्जॉय करतात तुम्ही कुटुंबाचं? आपण म्हणतो ना डेली लाईफस्टाईलमधून थोडा चेंज घ्यायसाठी, आणि हे सगळं ॲग्रो टुरिझमचं जे नवं आलं ना कॉन्सेप्ट खूप चांगलं आहे, म्हणजे फॅमिलीला पण सगळ्यांना वेळासोबत घालायला मिळतो, प्लस वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणजे इथे अनुभवायला मिळत आहेत आम्हाला, म्हणजे खूपच छान असं आहे। रोज ड्युटी वगैरे हे सगळं व्यवसाय बिझनेस हे सगळं असतंच चालू, पण कुटुंबासाठी कुठंतरी एक दिवस काढायचा आणि मग ते निवांत करा। आणि हुरडा म्हटलं की ग्रामीण भाग येतो, हे सगळी थंडीचं वातावरण कसं वाटतं सगळं कुटुंबासोबत? म्हणजे आज मला असं वाटतंय की गेल्या एक वर्षापासून जे करोनाच्या आपण धास्तीमध्ये होतो, तर आज असं वाटतंय की पूर्णपणे करोनातून मुक्त झालो, ही फिलिंग आता जाणवती आहे। आणि साहजिकच कुटुंबासोबत वेळ घालू नये, तसं धकाधकीच्या जीवनामध्ये हे अवघड आहे राईट, पण आता आज असं वाटतंय की नाही हे असं आपण नेहमी नेहमी करायला हवं। नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे, शहर रोजचं ते गाड्या वातावरण पर्यावरण ह्या सगळ्या गोष्टी असतात, आणि यातून कुठेतरी थोडासा मोकळा श्वास देण्यासाठी आता शहरातील पावलं जी आहेत ते ग्रामीण भागाकडे वळत आहेत आणि हुरडा पार्टीचा एन्जॉय केला जातो। औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र।